सर्वांना आधी सूचना करते, आपापल्या हातात असलेले मोबाईल घाला तुमच्या खिशात, कारण नाटक बघताना अजिबात डिस्टर्ब नको. हा तर मंडळी, झालाबाप्रमाणे होलिका उत्सव मध्ये आपल्या सर्वांचा लाडका टप्पोरी मित्र मंडळ घेऊन येत आहो. मोबाईल जपून वापरा. गावात खरं गावपण होत, मला आठवत असते लहानपणीचे दिवस. पोर इथे दांडू खेळायची, बॅटबॉल खेळायची, टायर टायर खेळायची, पोरी बावळीवर पाणी भरायला जायच्या. पण आता नाही, मला वाटतं भांडू गावच्या मातीनं पाहिलेलं ते शेवटचं बालपण होत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की झाला हो असं का बोलत, हा पडला ना. अहो याच्या माग पण एक कारण आहे. या सगळ्या आनंदाची, या सगळ्या खेळांची जागा आता तुमच्या आमच्या हातात असलेल्या मोबाईल ने घेतलीये. सगळ्यांच्या हातानं मोबाईल, त्याला समोर असलेल्या माणसाला बोलायला वेळ नाही. आहो या मोबाईल पाय आमच्या गावात काय काय करतय, चला तुम्हाला दाखवते. कन्या, कन्या बाळा, अरे पाणी जेवून ये. अरे ऐकलंस का नाही? अरे कन्या, अरे बघ तू ऐकतं का रे. अरे तुम्ही जे कानाला जे लावलंस ना तो कार, आणि मला पाणी जेवून ये. अरे मरता बसर पाणी पाशील का नाही? कशा माणूस ते ओरडताय? गण्या 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 गण्या, तुमची चुकी आहे. तुम्हाला सांगत होते की ह्याला मोबाईल घेऊन देऊ नका, घेऊन देऊ नका, घेऊन देऊ नका. एक दिवस काही उपाशी नाही झोपला का लगेच तिला आणून फोन केला. आता एक काम करा, डायरेक्ट फोन लावा आणि विचारा काय पाहिजे ते. ठीक आहे. हॅलो दाड्या, तू मला फोन लावलास? आयला आणि फोन लागला कोणाला? ए हा गण्या बोलतो काय? गणी बोलते. दाड्या मी बोलतोय तुमचा भक्त कन्या. फोन ठेवा तिकडे पहिला. हा बाबा आलो. ये इकडे इकडे ये. आणि हे काय, हा अवतार काय बनवलास? अरे का लाज शरम आहे का नाही तुला? बाबा काल रात्रीपासून इंस्टावर मी ना रेक्साचे रील्स बघतोय आणि मी त्याला फॉलो पण करतोय. तो मला खूप आवडतो. असला रेक्सा तर रेक्साला सांग तर एक महिन्याचं ईएमआय भर तू भरून देते का बघ. आलाय मोठा रेक्सा ना फॅक्सा. दादा माझा रेक्साला काही बोलायचं नाही. हा बघितलं का, हा रात्रभर असाच करतोय. हे तर काहीच नाही, तुम्ही कामाला जाता ना तर एकचे एक लिस्ट बनवून दाखव तुम्हाला. अहो त्याने तर मागे ना ते गौतमी पाटील ना त्याची लिस्ट बनवली होती, बघायचं तुम्हाला बघा. नशीब ते गौतमी पाटीलची लिस्ट बघत होता. इम्रान हाशमीच्या लिस्ट बघितली असता ना ते पूर्ण गावात पप्प्याचं चुकलं असत. नुसता चुपका येत याचा काहीतरी इलाज करायला पाहिजे. थांब, माझे व्हॉट्सअप वर एक डॉक्टरचा ऍड्रेस आलाय, तया त्याला घेऊन जाते आणि त्याचा तिकडे त्याला इलाज करते. काय रे मग तस काय, चाल तयारी कर.
छटका बाबा बगे सुरजा जो जागे देखो पकड़ो यारो घड़ी के काटे भागे नंतर डॉट आहे तो पण घाल. हा हा तेच डॉक्टर आय डॉट घाले. हा बोला 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 काय प्रॉब्लेम आहे तुमचा. बोला बोला काय बोला बोला. अरे मी तुला डॉक्टर काय सांगू माझ्या डोक्याला ताप झालेलाय. अरे तुला सांगते डॉक्टर ह्यो माझ्या पोऱ्या ह्यो मोबाईल मध्ये घुसून काही ना काही ते येर चालू करते. त्याच्यासाठी मी तुझ्याकडे त्याला दाखवायला घेऊन आलो. अरे मग दाखव तुझा. अरे पोर्या दाखव तुझा. यो काय घोर्या दिसते तुला. अच्छा यो ऐका पोर्या. काय रे पोर्या नाव काय तुझं. अरे तू किती पण बोललास ना तरी तो तुझा ऐकणार नाही. तो सगळ्या त्याचं लक्ष आहे ना त्याच्या मोबाईल मध्ये आहे. अच्छा हा प्रॉब्लेम आहे तर. हा अरे यो एवढासा प्रॉब्लेम आहे. हा तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. यो तुझ्या डाव्या हाताचा खेळ आहे ना तो मला बघायचं नाही. ज्याचा काय उपचार आहे ना ते बघायचंय मला. अरे म्हणजे असे लय पेशंट माझ्याकडे आहेत. चल माझ्यासोबत. कया माझ्यासोबत चल वॉर्ड मध्ये. असं कोणाला पण पप्पा बोलते. अरे तुझा बापूस नाही मी. हो डॉक्टर सांगायला जाते. आओ हा मला पण कधी कधी पप्पा म्हणतो. हा आवडीचा पोरी आहे तो पण ऍडमिट आहे. अहो याची अवस्था कशी झाली कशामुळे झाली हे सगळं पाहायचंय तुम्हाला. दिवसभर मला दमवतो आणि रात्री याचे बाबा मला दमवतात. नुसतं काम करतात माझ. देवा देवा ए सोनू इकडे इकडे इकडे. हा असा ऐकणार नाही ह्याला ना. आता काहीतरी युक्तीच केली पाहिजे. थांब आता ह्याला बरोबरच दाखवते. ए सोनू हे बघ काय दाखवले तुला मी. एक घास माऊचा एक घास चिवचा तिसरा घास घे कोणाचा तरी पण खारे खारे खारे. पण मला असं दमू नकोस रे दमू नकोस. ए काय झालं. ए माझ्या लक्ष दे. अरे वेळेचा काय बघतोय. अरे अरे डोक्याला काय लावतोस. अरे देवा डॉक्टर डॉक्टर. पाहिलं या लहान मुलाची जी अवस्था झाली त्याला कारणीभूत आहे तो फक्त मोबाईल. अहो या मोबाईल मुळे डोपामिन वाढतं त्यामुळे मेंदूवरती परिणाम होतो आणि अपंगत्व येत. हॅलो ऐक ना मी सुंदर. असलं कोण रे. मी ना सुंदरी. असं सुंदरी आहेस तू. सुंदरी आहेस का उंदरी आहेस. अरे डॉक्टर असलं कोण रे. ही आहे सुंदरी म्हणजेच ऑनलाइन प्रोडक्ट ची शिकार. म्हणजे चला माझ्यासोबत. नमस्कार. अगर आप है अपने एरिया की क्वीन और आपको बनना है मिस वर्ल्ड तो आप हमारा ये प्रोडक्ट इस्तेमाल कीजिए. इससे आपके चेहरे पे चार चांद लग जाएंगे. खरच की काय. आता मी डायरेक्ट ऑर्डर करते आणि मी होणार मिस वर्ल्ड. यस केलं मी ऑर्डर. आता मी अजून सुंदर होणार. माझ्या मागे मुलांची रांगच रांग लागणार. सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक आणि रात्री नको गो बाई. रात्री मला फक्त आता आरामच आराम. आता मी प्रोडक्ट लावणार आणि मी अजून सुंदर होणार. हे बघा आता मी सुंदर होणार बघा तुम्ही. हे काय झालं दादा. मी सुंदर का नाही. मी सुंदर आहे. मी सुंदर आहे. काय बघतोस काय. मी सुंदर आहे सुंदर. पाहिलं या सुंदरीची ही जी अवस्था झाली याला कारणीभूत सुद्धा आहे हा मोबाईल. ऑनलाईन प्रोडक्टची
शहानिशा न करता आपण प्रोडक्ट मागवतो आणि हे आजच्या चेहऱ्याची सुंदरता गमावतो. काय हो डॉक्टर, असं योग नाही, लखो पिकवा मारला का काय? नाही नाही नाही, हा आहे आपल्या भांडुप गावामधला प्रेम. प्रेम याची अवस्था अशी अशी झाली. अहो, या प्रेमनी ऑनलाईन प्रेम केलं आणि पुढे काय झालं तुम्हाला काय सांगू. लावली वर्ष झाली न मला एक पुरगी पट नाही, त्याला बघूया मोबाईल मध्ये तरी काय होत की नाही. झाला आवरी सुंदर पोरगी मी आयुष्यात बघली नाही, थांबीला रिक्वेस्ट पाठवते. गेली तिला रिक्वेस्ट, चाला तिने ऍक्सेप्ट पण केली. आयला माझ्या जानूचा मिस कॉल आयला, थांब तिला फोन करते. हॅलो हॅलो जानू. अरे कसला जानू ना कसला पाणू, अरे खड्ड्यात गेला तुझा जानू. आला आपल्या ओळखीला वर्ष जायला तरी आपण भेटलो नाही अजून, याला कुठं प्रेम म्हणतात काय जानू? हा आपण भेटू ना, नक्की भेटू ना. हा पण माझी एक अट आहे. आता कसली अट आहे? जेव्हा आपण भेटणार ना तेव्हा लगेच ताबडतोब आपण लग्न करायचं. चाला लगेच भेटले भेटले लग्न नाही भेटले भेटले सगळं. तू मला सांग कवा भेटायचं ते, मी जाम जाम एक्साइट आहे सांग मला. वर्षभरानंतर आता भेटणार आहे मला ती आणि भेटून डायरेक्ट लग्न. यस याला कारणीभूत आहे तो म्हणजे फक्त मोबाईल. तुम्ही आता जे पाहिलं हे एक नाही, अशी अनेक उदाहरणं या समाजात आहेत, अनेक घटना या समाजात घडतात, पण त्यांना रोखण्यासाठी आम्ही एक मोहीम राबवली आहे. What?